नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज घेणार आहे इयत्ता 8वी मधील स्वतंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ मधील भाग दुसरा। पहिला भाग आपण पाहिलाय, खूपच इंटरेस्टिंग होता। पाहिला नसेल तर पाहून घ्या, नक्कीच भारताच्या इतिहासाबद्दल नेमकं काय घडलं हे तुम्हाला माहित होईल। आज आपण भाग दुसरा बघणार आहोत, ज्यामध्ये संपूर्ण कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघणार आहोत राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री कोणती कोणती होती। स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्र शिक्षण, बहिष्कार, त्यानंतर जहाल आणि मवाळ यांच्यातील मतभेद होते ते का झाले आणि या मतभेदांमुळेच टिळकांना तुरुंगाची शिक्षा भोगावी लागली, ब्रिटिश सरकारची दडपशाही नेमकी कशी होती, मुस्लिम लीगची स्थापने मागे कोण होतं, त्यानंतर मोर्ले मिंटो कायदा 1909 ला ब्रिटिशांनी का दिला, काय म्हणून दिला, त्याचे कार्य काय होते, लखनौ करार नेमका काय झाला आणि कोणाच्यात झाला, होमरूल लूक चळवळ काय होती, ते कोणत्या देशातून आलेली, पहिले महायुद्ध आणि भारताचा संबंध काय होता, भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केलेली का पहिल्या महायुद्धात, त्यामुळेच ते युद्ध जिंकलेले का, हा प्रश्न होता। त्यानंतर 1919 सालचा जो सुधारणा कायदा भारताला दिला त्यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा तो पण का म्हटला जातो हे आपण आज शिकणार आहोत। चला तर विद्यार्थ्यांना सुरुवात करूया राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री। 1905 राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते, त्यांनी वंगभंग चळवळ्याच्या आंदोलनास पाठिंबा दिला। मग तिथं सर्वत्र एकत्र आले डिसेंबरच्या वेळी, तुम्हाला माहित असेल वर्षाच्या अखेरीस सर्व काँग्रेस एकत्र येत होते। 1906 अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नवरोजी होते, व्यासपीठावरून दादाभाई नवरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला, स्वराज्य, आणि इथूनच भारतीयांना जाणीव व्हायला लागली की आपण ह्याच्यापेक्षा जास्त काहीतरी मागू शकतोय, नुसतं गुलामगिरीत जगणं योग्य नाहीये। अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा, आणि आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार, रोगराई यांना बळी पडत आहेत त्यांना वाचवता येईल आणि सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे मानाचे स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश त्यांनी दिला। मग हळूहळू भारतीयांच्या जाणीव निर्माण व्हायला लागली। ह्या विचारात बघा, तुम्हाला हळूहळू जहालांचे प्रतिबिंब दिसू शकतं। मवाळ कसं करायचे शांतपणे असे मत मांडत नव्हते कधी, पण ह्या विचारात हळूहळू जहाल मतवादी विचार तुम्हाला दिसू शकतात की आपण तीव्र लढा करणं गरजेचं आहे। मग अख्ख्या राष्ट्राला काहीतरी दिलं गेलं पाहिजे ज्या नियमांचे त्यांनी पालन करतील आणि आपण एका दिशेने जाऊ, आपल्या एका राष्ट्राला, आपल्या अज्ञानी अडाणी राष्ट्राला दिशा द्यावी असे त्या नेतृत्वाला वाटले आणि सांगितले की आपण चतुःसूत्रीचा अवलंब करू, या चतुःसूत्रीमधील प्रत्येक शब्दाचा काहीतरी अर्थ आहे आणि त्याचे पालन करून आपण एका दिशेने जाऊ, आपल्यात एकी निर्माण होईल, आपला देश प्रगतीपथावर जाईल, आपण पुढे जाऊ, भारत देश प्रगतीपथावर जाईल। स्वराज्य, स्वराज्य म्हणजे आपल्यावर राज्य करण्याचा अधिकार फक्त आपलाच आहे असं स्वराज्याचा अर्थ आहे। त्यानंतर स्वदेशी, स्वदेशी म्हणजे आपल्या देशी लोकांचाच माल वापरायचा, ब्रिटनहून आलेला माल वापरायचा नाही। राष्ट्रीय शिक्षण म्हणजे आपल्या देशातील शिक्षण संस्थेतूनच शिक्षण घ्यायचं। ब्रिटिशांच्या शिक्षण संस्था कशा होत्या, तर भारतात ब्रिटिशांसाठी नोकरशाही निर्माण व्हावी या पद्धतीचे ब्रिटिशांचे शिक्षण होते। मग भारतीय शिक्षण पद्धतीने असं म्हटलं की भारतामध्ये भारतीयांचे नेतृत्व तयार व्हावे यासाठी राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला। त्यानंतर बहिष्कार म्हणजे परदेशी माल असेल, त्यांचे चुकीचे निर्णय असेल यांचा बहिष्कार करणे, याचं राष्ट्रीय सभेने चतुःसूत्रीमध्ये समावेश केला। स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ, स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधन सामग्री, मनुष्यबळ म्हणजे माणसाची शक्ती, अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील, यातूनच आपल्याला देशाचे हित साधता येईल। परदेशी वस्तू मालावर बहिष्कार ही पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही दुसरी पायरी। म्हणजे बघा, पहिल्यांदा आपण त्यांचा माल बहिष्कृत करायचा, नंतर इंग्रजांनाच बहिष्कृत करायचं असं त्यांनी ठरवलं, म्हणजे इंग्रजांचं ऐकायचं बंद करायचं, बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते। आता हे मवाळ नेते जे आपण शिकलो त्यांच्याबद्दल माहिती घ्या। मवाळ होते म्हणजे काय, ते अडाणी होते असे नाही, त्या काळातील सर्वात समृद्ध आणि विचारवंत लोक होते, पण ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामुळे त्यांच्या कर्तृत्व गुणाला वाव मिळाला नाही। नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली, लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिक्षण शिकवण त्यांनी दिली, धर्म जाती यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे हे भारत समाजाचे मुख्य उद्दिष्ट होते। त्यानंतर जहाल आणि मवाळ यांच्यात मतभेद निर्माण झाले। जहाल म्हणते आपण आपल्या स्वातंत्र्याची मागणी तीव्र केली पाहिजे, आपण स्वराज्य मिळवले पाहिजे, आपल्या लोकमान्य टिळकांनी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। ब्रिटिशांना जाणीव झाली की ह्यांना काहीतरी संपवलं पाहिजे,
मवाळ ठीक आहे, त्यांना आपण सांभाळू, मवाळांच्या काय काय मागण्या मान्य करू, पण जहाल लोकांना त्यांनी काय केलं, संपवलं, टिळकांना तुरुंगात डांबलं, त्यांच्या कर्तृत्वाच्या वर्षांमध्ये ज्या काळात त्यांनी भारतीय देशाचे नेतृत्व करायला पाहिजे होते त्या काळात त्यांना तुरुंगात डांबलं, तर लाला लजपत राय यांच्या पुढे काठी हल्ला करून त्यांना मारलं. म्हणजे बघा तुम्ही ते ब्रिटिश किती क्रूर होते. मग जेव्हा जहाल आणि मवाळ यांच्यात राष्ट्रीय सभेची ज्या मिटिंग होत होत्या डिसेंबरच्या अखेरीस, अधिवेशने होत होती, त्यावेळी मतभेद झाले की जहाल जे म्हटले की नाही नाही मागण्या आता अशा मान्य केल्या पाहिजेत, आजपर्यंत तुमचं 20 वर्ष आम्ही ऐकत आलोय, आता जहाल पद्धतीने मागण्या मान्य केल्या करायला लावल्या पाहिजे ब्रिटिशांना, त्यांनी असे ऐकणार नाहीत, ब्रिटिशांना आपण असहकार पुकारला पाहिजे, त्यांच्या विरोधात गेलं पाहिजे असे त्यांनी मागण्या करू लागले. आज बंगालची फायनी गेली, उद्या देशाच्या आणखीन 4 फायन्या करतील असे जहाल नेते म्हणाले. मग यातूनच वाद निर्माण झाला आणि अंतर्गत काही मवाळ नेत्यांना ब्रिटिशांचा पाठिंबा होता. राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता. म्हणजे मवाळ काय म्हणते, आपण आर्थिक त्यांना ब्रिटिशांना अडचणीत आणू नये, कारण की एवढ्या अडचणीत आणलं ब्रिटिश लोक चिडतील आणि आपलं सर्वच बंद पडते. पण जहाल म्हणते आपण त्यांना द्यायचीच गरज नाही, हे आपलंच राष्ट्र आहे. तो यशस्वी होऊ नये म्हणून जहालांची खटपट होती. नामदार गोखले म्हणजे बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता या मवाळ पुढाकाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत असा आरोप केला. मग त्यांना काय वाटलं मवाळांना, की ह्यांना आपल्या जुन्या लोकांना बाजूला सरायचं आणि ह्यांना सत्ता भोगायची आहे, ह्यांना पुढे देशाचं नेतृत्व करायचं आहे आणि आपलं वर्चस्व गाजवायचं आहे असं त्यांनी सांगितलं. लाला लजपत राय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पाडून चालणार नाही असं टिळकांचे मत होते. टिळक काय म्हणाले, नाही नाही आपण एकमेकात भांडता का म्हणे, आपण एकत्र येऊन ब्रिटिशांबरोबर भांडलं पाहिजे. पण मवाळने तर काय ब्रिटिशांना लगेच उघडोघड भांडू शकत नव्हते, त्यांची विचारसरणी जुनी होती, त्यांनी अग्रेसिव्ह नव्हते, त्यांनी तरुण तडफदार नव्हते. अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला, तडजोड अशक्य झाल्याने अखेर राष्ट्रीय सभेत फूट पडले. मग हळूहळू ह्यांच्या मिटिंगा वेगळ्या व्हायला लागल्या, ह्यांच्या मिटिंगा वेगळ्या व्हायला लागल्या. मग याचाच ब्रिटिशांनी फायदा घेतला. वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जन आंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झाले होते. असहकार आंदोलन असू दे, स्वदेशीचा वापर असू दे, यामुळे बंगालमधील ब्रिटिशांचे उत्पन्न एकदम घटले आणि ते चिडले आणि त्यांनी लोकांना लाठी हल्ला काठी हल्ला हे करून दडपशाहीचे धोरण स्वीकारले. सार्वजनिक सभांवर कायद्याने त्यांनी बंदीच घातली, सभाच घ्यायची नाही म्हटले. हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या, शाळकरी मुलांनाही फटके मारले, वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादले, सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने जप्त केले. प्रेस ऍक्ट, ब्रिटिश लोक काय करत होते, 1878 ला एक कडक प्रेस ऍक्ट आला आणि त्यांनी सांगितलं की जे काही वृत्तपत्र छापतील त्याचं लायसन्सिंग, त्याचे परवाना तुम्ही ब्रिटिशांकडून घ्यायचा, त्या ठिकाणी डिपॉझिट भरायचं आणि चुकीचं काय छापलं विपलं तर डिपॉझिट पण जप्त होणार तुमचं, त्याचबरोबर तुमच्या ज्या मशिनरी आहेत त्या जप्त होणार, त्याचबरोबर कुणी छापलंय त्याला पण तुरुंगात डांबणार असं ब्रिटिशांनी कायदा काढला. म्हणजे बघा तुम्ही खरं जरी लिहिलं की ब्रिटिश अन्याय करतात आणि करत असतील तरी पण ते छापायचे नाही अशा पद्धतीचे त्यांचं दडपण होतं. मग लोकांना खरं कळणार कसं, बोलणार कसं, स्वातंत्र्य मिळणार कसं, हा प्रश्न निर्माण झालेला. लेखकांना व संपादकांना तुरुंगात डांबले. सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली. मग जहालांना संपवावं असंच ब्रिटिशांनी ठरवलं. याची तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली. क्रांतिकारकांनी गोळीबार बॉम्ब हल्ले केले. या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केसरी वृत्तपत्रातून केल्यामुळे टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष म्यानमार येथील मंडेलाच्या तुरुंगात पाठवले. मग टिळकांनी वृत्तपत्रामधून म्हटले की अशा दुर्दैवी शासनाचा अंत अशाच पद्धतीने केला पाहिजे, या दुर्दैवी शासनाला अशाच पद्धतीने संपवले पाहिजे, बॉम्ब हल्ला करून गोळीबार करूनच संपवले पाहिजे. ब्रिटिशांनी म्हटले हे तर देशाच्या विरोधात, आता तुम्ही सांगा बाळ गंगाधर टिळक देशाच्या विरोधात होते का, तर नव्हते. त्यांनी देशाच्या बाजून होते पण ब्रिटिशांसाठी तो राजद्रोह होता. त्यांचं मत होतं ह्यो देश आमचा आहे, तुम्ही नोकर आहे. म्हणून त्यांना राजद्रोहच्या नावाखाली मंडालेच्या 6 वर्ष पाठवलं. म्हणजे 6 वर्ष म्हणजे बघा आपण विद्यार्थ्यांना एक दिवस कुठं आपण डांबून ठेवलं तर आपल्याला किती त्रास होतो. या लोकांनी देशासाठी 6 वर्ष तुरुंगात गेले. त्यांनी म्हणू शकले असते की मी पुढे छापत नाही, मला सोडा, मी असं करत नाही, पण त्यांनी म्हटले नाही. त्यांनी म्हटले मी देशासाठी हे पण करायला तयार आहे आणि आज आपण ही तरुण पिढी दिवसेंदिवस वेळ वाया घालवत आहे, इकड तिकडचे चॅटमध्ये जात आहे, व्हॉट्सअप करत आहे, फेसबुक इंस्टाग्राम याच्यात वेळ वाया घालवत आहे, देशासाठी काय करावे हा प्रश्नच त्यांना नाही, काय लेणं देणंच नाही. तर ह्या लोकांनी किती मोठं सॅक्रिफाईस केलंय, किती त्याग केला हे तुम्ही पाहू शकता. बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली तर लाला लजपत राय यांना पंजाबमधूनच हातभार केले. म्हणजे बघा बाल पाल
या ठिकाणी दिले बघा, लाल बाल पाल यांना काय केलं, प्रत्येकाचं त्यांनी बिमोड केला, त्यांनी ठरवलं, स्ट्रॅटेजी ठरवली, ह्याला कुठं काय करायचं, यांना कुठं काय करायचं, यांना कुठं करायचं, आणि यांना संपवून टाकलं. आणि त्याचबरोबर त्यांची खूप ब्रिटिश लोक हुशार होते, त्याचबरोबर यांना संपण्याबरोबर त्यांनी भारतीयांच्यात फूट पाडायला सुरुवात केली, आणि त्यातूनच मुस्लिम लीगची स्थापना झाली. वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ता बेचैन झाली. इंग्रजांनी फोडा आणि राज्यकार्या नीतीचा अवलंब केला. मुसलमानांचे हितसंबंध जपण्यासाठी स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असे त्यांनी प्रचार सुरू केला. मग ब्रिटिशांनी काय केलं, कोणतर मुसलमानचा माणूस आला, नेता एखादा आला, तर त्यांना म्हणायचं कसं आहे, राष्ट्रीय सभेत तुमचं वर्चस्व नाही आहे, तिथे हिंदूच लोक आहेत, आणि उद्या जर भारताला स्वातंत्र्य मिळालं किंवा काही स्वराज्य मिळालं तर मुसलमानांना न्याय मिळेल असं काय सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही बघा काय करताय, म्हणजे स्थापन करा असं काय म्हणायचं नाही. अप्रत्यक्षपणे त्यांनी मुसलमानांना स्वतंत्र लीग स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्च वर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले. मग त्यावेळेचा जो गव्हर्नर जनरल होता याला जाऊन ते भेटले. लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनामुळे 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. 1885 ला काँग्रेस, जे सर्व हिंदू मुस्लिम सर्व बांधव होते, त्याच्यात फूट पाडायचा. मुसलमान जो हिंदूंनंतर बहुसंख्य होता त्यांना वेगळं पाडून मुस्लिम लीग 1906 साली स्थापन केली. मग आता बघा, बंगालची फाळणी केली, वंगभंग आंदोलन झालं, त्याच्या विरोधात तीव्र स्वदेशी चतुसूत्रीचा अवलंब केला गेला, मुस्लिम लीग स्थापन केली. मग आता काय, तरी पण भारतीय जनता शांत होत नव्हती, स्वराज्याची मागणी करत होती. टिळकांसारखे, लाला लजपतराय सारखे अग्रेसिव्ह झालेले लोक, मग भारतीयांना काहीतरी दिल्यावानी करायचं, त्यांना अटकेत सगळ्यांना टाकलं आणि भारतीयांना पेपरात त्यांनी छापा लावलं की आम्ही बघा हे 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 दिलं. मग त्यांनी काय केलं, विधायक पार्लमेंटने 1909 साली काउन्सिल ऍक्ट पास केला. तर का केला, तर कर्जनने बंगालची फाळणी केल्यामुळे भारतीयांच्यात असंतोष होता, काँग्रेसमधील जहाल गट प्रभावी होत होता. 1907 सुधर अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये मतभेद झाले आणि फूट पडली. दादाबाई नवरोजी आर सी दत्त यांनी भारताचे शोषण इंग्रज कसे करत आहेत दाखवून दिले. वृत्तपत्रांमधील टीकांमुळे जनमत प्रक्षुब्ध झाले आणि याचा परिणाम ब्रिटिशांपर्यंत गेला, आणि त्यांना वाटायला लागले की 1857 काहीतरी होईल. मग त्यांनी प्लॅनिंग केलं, जहाल नेत्यांना तुरुंगात डांबलं, मुस्लिम लीगची स्थापना केली. मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देतो यासाठीच 1909 कायदा त्यांनी दिल्यावानी केलं. आणि त्याचबरोबर विधिमंडळ जे होते, स्थानिक प्रांतिक विधिमंडळ जे होते, त्यामध्ये जे 25 भारतीय होते त्याची संख्या डायरेक्ट 65 केली. म्हणजे प्रांतिक विधिमंडळामध्ये त्यांनी भारतीयांची संख्या वाढवली. मग यामुळे काय झालं, भारतीयांना काहीतरी दिल्यावानी मान्य केलं. त्याचबरोबर भारतामध्ये जपाननं जे रशियाला हरवले याचे मत तयार झाले, त्यांना वाटलं की भारतही ब्रिटिशांना हरवू शकतो. आणि यातूनच मोर्ले मिंटो कायदा, मोर्ले हा त्यावेळेचा ब्रिटिश मध्ये असणारा राज्यमंत्री, तो इथला व्हॉइस रॉय मिंटो, व्हॉइस रॉय भारतामध्ये होता. म्हणजे ब्रिटिश मध्ये एक इंडिया काउन्सिल होती, ती ब्रिटिश मध्येच बसून भारताचा कायदा करायची, तो ब्रिटिशांच्या लोकसभेत पास व्हायचा आणि तो भारतामध्ये वापरला जायचा. म्हणजे विचार करा, इथला कोण प्रतिनिधीच नसायचा त्यामध्ये, भारत कसा जगावा याचा निर्णय ब्रिटिश लोक करत होते. भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबद्दल असंतोष होता. भारतीय जनतेच्या दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण होय, ही जनतेत भावना होती. कर्जनचे दडपशाहीचे धोरण, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यात समाविष्ट न करणे, काय 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 केलं, आयसीएस म्हणजे कलेक्टरची जी मोठी पोस्ट होती ब्रिटिशांच्या काळात, ती आत्तापेक्षा खूप पॉवरफुल होती, त्या परीक्षेतही हुशार भारतीय सिलेक्ट झाले. तर काय तर छोटं मोठं कारण करायचं, त्यांना नोकरीवरूनच काढून टाकलं आणि 30 लोक पुढं भारतीय स्वतंत्र चळवळीत समाविष्ट झाली. तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थ्यांनो, सुभाषचंद्र बोस हे ती परीक्षा पास झाले लहान वयात, आणि मुद्दामून भारतीयांचे वय 21-23 असे ठेवले गेले, ज्या वयात भारतीयांना नीट कळत पण नव्हतं, ही परीक्षा त्या काळात त्यांनी पास झाले. आणि त्यांना शपथ घ्यायला लावली की त्यांनी ब्रिटिशांच्या राणीशी एकनिष्ठ राहतील. तर सुभाषचंद्र बोसांनी सांगितलं, नाही नाही, मी ब्रिटिशांच्या राणीशी कधीही एकनिष्ठ राहणार नाही, मी माझ्या राष्ट्राशी एकनिष्ठ राहीन, मी माझ्या भारत देशाची एकनिष्ठ राहीन. म्हणून त्यांनी शपथ घेतली नाही, ती परीक्षा जॉईन पण केली नाही, आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी समाविष्ट झाले. अशा पद्धतीचा थोर त्याग केला. आज भारतासाठी कोण एवढा त्याग करतात,
लोक एकमेकाशी नोकरीसाठी किती भांडणं चालू आहेत आज भारतात. भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अन्याय वागणूक यामुळे असंतोषात भर पडला. आफ्रिकेतही काय केलं, भारतीयांना अन्याय द्यायला लागले. भारतीयांना आफ्रिकेमध्ये अन्याय होत होता, त्याविरोधात आफ्रिकेमध्ये कोण होतं तर महात्मा गांधी होते. त्यांनी आंदोलन चालू केलं, भारतीयांना उगाच शिक्क मारणं की तुम्ही भारतीय आहात म्हणून हातावर शिक्क मारायला भाग पाडलं, त्याच्या विरोधातही गांधीजींनी आंदोलन केलं. भारतीयांच्या असंतोषाला तात्पुरतं मलम पट्टी करण्यासाठी मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. या कायद्यान्वये कायदेमंडळातील भारतीयांची संख्या वाढवण्यात आली. मी तुम्हाला म्हटलं बघा 25 वरून 69 एवढी संख्या ती केली गेली. 25 वरून 69 म्हणजे कितीने वाढवली बघा, 3 पट जवळपास केली. आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्याची तरतूद केली गेली. याच कायद्यान्वये मुस्लिमांसाठी स्वतंत्र विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. ब्रिटिशांच्या कुटील नीतीमुळे भारतात फुटीरत्वाची विजय रुचली गेली. मग हळूहळू मुस्लिम वेगळे व्हायला लागले. त्यांना वाटायला लागले की भारतात दोन राष्ट्र आहेत, हिंदू राष्ट्र आणि मुस्लिम, आणि ही वेगळी झाली पाहिजेत अशी भावना त्यांच्या निर्माण झाली. त्यानंतरच जे आहे म्हणजे लखनौ करार. लखनौ करार कोणाकोणाच्या झाला ते आपण आता पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मगाशी म्हटलो की जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी होते. नंतर टिळकाची जेव्हा तुरुंगातून सुटका झाली तेव्हा टिळक म्हटले की नाही नाही अशी भांडणं करायची नाही, एकत्र राहायचं, आणि विशेष म्हणजे मुस्लिम लीगलाही आपण धरून राहिलं पाहिजे. मुस्लिम काय भारतापासून वेगळे नाहीत, मुस्लिम ही भारतीयच आहेत असे टिळकांचे मत होते. काँग्रेसची जहाल आणि मवाळगट एकत्र आले. मुस्लिम लीग आणि यांच्यात काँग्रेस यांच्यात समझोता झाला. हे कधी झालं, डिसेंबरच्या 1916 लखनौ अधिवेशनात. काँग्रेसने व लीगने मान्य केलेली योजना त्यालाच लखनौ करार म्हणून प्रसिद्ध असे नाव दिले गेले. ह्याच्यामध्ये काय सांगितलं, राजकीय मागण्या मान्य केल्या गेल्या, विधिमंडळातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व मान्य केलं गेलं. विशेष म्हणजे मोर्ले मिंटो योजनेपेक्षा मुस्लिमांना लखनौ कराराद्वारे अधिक प्रतिनिधित्व दिलं. म्हणजे मोर्ले मिंटो मध्ये मुस्लिमांना जे स्वतंत्र जागा दिलेल्या आहे, समजा 1-5 जागा दिलेल्या, तर लखनौ कराराद्वारे म्हटले की आम्ही तुम्हाला 7-7 देतो मुस्लिम मुसलमानांसाठी, पण आपण एकत्र राहूया जेणेकरून आपण ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांसाठी हे मागणी करू शकू. त्याच्या काही चुकाही घडल्या. काँग्रेसने त्यावेळी जर तसं म्हटलं नसतं तर एवढं फुटीरतावादी मुस्लिमांच्या फुटीरतावादीला खतपाणी घातलं गेलं नसतं. आणि काँग्रेस ही संपूर्ण भारतीयांचे प्रतिनिधित्व करत होती आणि ही भूमिका फोल ठरली. तर ह्यांची राजकीय मागणी काय होती लखनौ करारामध्ये, की भारताचे इंडिया काउन्सिल बंद करावे. म्हणजे ब्रिटनमध्ये राहून यांनी जो कायदा करतात इंडिया काउन्सिलचा, मागास तुम्हाला मी सांगितलं ब्रिटिशमध्ये असणारी इंडिया काउन्सिल म्हणजे लोकांची एक सभा होती, तो ब्रिटनमध्ये राहून भारतीयांचा कायदा करायची आणि सर्व ब्रिटिश लोक होती. मग लखनौ कराराद्वारे म्हटले की भारताचा कायदा करण्यासाठी भारतामध्ये काउन्सिल असावी, ब्रिटिशमध्ये नाही, ब्रिटनमध्ये नाही. तसेच गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात, विधिमंडळात नाही, विधिमंडळात फक्त प्रश्न विचारायचे त्यांना अधिकार दिलेले. तर यांनी काय म्हटलं की आम्हाला कार्यकारी मंडळात म्हणजे जे एक्झिक्यूट करतात, ज्यांनी सर्व हक्क असं म्हणजे मंत्रीपद आम्हाला द्यावीत, असं त्यांनी मागण्या केल्या. तसेच प्रांतांना स्वायत्त शासनाचे अधिकार द्यावे, केंद्र शासनाचे हस्तक्षेप करू नये. म्हणजे प्रांतिक विधिमंडळ स्थापन केलेले पण पूर्ण अधिकार प्रांतांना होते का, तर नव्हते. व्हॉइस रॉयने काय सांगितलं की असं असं करा, तर सर्वजण त्या पद्धतीने वागत होते. तसेच कलेक्टरच्या हातात न्यायदानाचे कार्य देऊ नये असेही लखनौ करारात मांडले गेले. त्यानंतरचे जे आहे ते म्हणजे होमरूल चळवळ. 1914 म्हणजे टिळकांची मंडळाच्या तुरुंगातून सुटका झाली. तेव्हा युरोपात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलेले होते. पहिले महायुद्ध सुरू झालेले ब्रिटन जर्मनी एकमेकाच्या विरोधात होते. त्याचा परिणाम भारतालाही भोगावे लागले. दैनंदिन गरजेच्या वस्तूचे भाव वाढले. ब्रिटिश सरकारने भारतीयांवर अनेक निर्बंध लादले. यामुळे भारतीयात असंतोष वाढू लागला. अशा परिस्थितीत डॉक्टर अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळ सुरू केली. होमरूल म्हणजे काय, तर राज्य कारभार आपण आपला कारभार आपणच करणे. आयर्लंड देश जो होता तोही पारतंत्र्यात होता. मग त्यांनी चळवळ सुरू केली आणि त्याला यश लाभलं आणि त्यांच्या देशात त्यांच्याच लोकांचं राज्य असेल, केंद्रात फक्त विदेशी शासन असेल मान्य केलं गेलं. आणि तशाच पद्धतीची चळवळ आपण करू आणि आपलं आपण राज्य मागू असं अॅनी बेझंटने सांगितलं. आणि लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट हे दोघं वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते. त्यांनी देशभर झंझावती दौरे काढून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पुरवली पोहोचवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे टिळकांनी ठामपणे सांगितले. पण नंतर टिळकांचे देहावसान झाले आणि होमरूल लोक
खंडित झाली, त्याचबरोबर महात्मा गांधीचे आगमन झाले आणि वेगळ्या आपल्या युगास प्रारंभ झाला। मग पहिले महायुद्ध आणि भारताचा काय संबंध होता बघूया। काय होतं तर भारतातले सैनिक सगळे उचलून नेलते, कंपल्सरी सैनिक भरती केली गेली, पगार तर काही देत नव्हते, वेगळा अलाउन्स नव्हता, खालच्या पदावर काम करायला लागायचे आणि भारतीयांच्या सैन्याचा उपयोग करून ब्रिटिशांनी विदेशात युद्ध जिंकलं। युरोपातील युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जनतेतील वाढता असंतोष, होमरूल चळवळीला वाढती लोकप्रियता, या परिस्थितीत भारतीयांचे सहकार्य मिळवणे ब्रिटिशांना गरजेचे होते। यासाठी सुधारणेचा पुढचा हप्ता भारतीयांना द्यावयाचा, म्हणजे भारतीयांना काही राजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारने ठरवले। युद्धात भारतीयांचा सहभाग खूप महत्वाचा होता आणि त्यामुळे ब्रिटिश जिंकले अशी त्यांना जाणीव झाली। मग भारताला आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांनी काही सुधारण्याचा हप्ता द्यायचा ठरवला। त्यासाठी त्यांनी जबाबदार राज्य पद्धती देण्यात येईल असे सांगितले। 1917 साली भारत मंत्री म्हणजे जो ब्रिटिश मध्ये असतो ना काय मॉन्टेग्यू, त्यांनी घोषित केले जर भारतीयांच्या मागणीविषयी समजूतदारपणा आणि सहानुभूती दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सहकारला सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले। मग टिळकांनी काय म्हणले की तुम्ही आमच्याबद्दल जरा विचार करा मग आम्ही तुमच्याबद्दल विचार करतो। लोकमान्य टिळकांच्या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात। तर तुम्हाला विचारलं कोणी प्रतियोगी सहकारिता म्हणजे काय, तर तुम्ही आम्हाला मदत करा मगच आम्ही तुम्हाला करतो। म्हणजे काय, सरकार म्हणजे ब्रिटिश लोक जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता सहकार्य सरकारला सहकार्य करेल, म्हणजे भारतीय जनता ब्रिटिशांना सहकार्य करेल असे टिळकांनी सांगितले। यालाच प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात। त्यानंतर पाठाचा अंतिम भाग म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा। आता मॉन्टेग्यू कोण असणार आहे तर भारत मंत्री, जो ब्रिटनमध्ये राहतो त्याला भारताचे काही लेणं देणं नाही पण भारताविषयी तो सर्व कायदे करून या चेम्सफोर्डला देतो। आणि चेम्सफोर्ड कोण, यो भारतात राहणारा व्हाईसरॉय जो सगळं इथं करतो, म्हणजे सर्व कार्यप्रणाली इथं त्याचं करतो। तर ह्यात कायद्याद्वारे द्विदल राज्य पद्धती भारतात आली। द्विदल म्हणजे काय, प्रांतिक जे भाग होते म्हणजे महाराष्ट्र, आता त्यावेळी महाराष्ट्र नव्हता तर समजा प्रांत आहे, त्या प्रांतात दोन राखीव आणि सोपीव म्हणजे जास्त अधिकार प्रांताला दिल्यासारखं असं दाखवलं पण ठराविक जे महत्वाच्या गोष्टी होत्या त्या ब्रिटिशांकडेच ठेवल्या। 1919 मध्ये ब्रिटिशांनी पार्लिमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला, त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असे म्हणतात। या कायद्यामुळे बिन महत्वाची खाती म्हणजे त्याचा काय उपयोगच नाही भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आले, परंतु अर्थ महसूल यासारखी महत्वाची खाती गव्हर्नरच्या ताब्यात होती। 1919 कायद्याने भारतीय जबाबदार राज्य पद्धतीच्या मागणीला पुरेसा वाव मिळाला नाही, पण भारतीयांचं असं मत होतं की 1919 कायद्याने काही एवढं विशेष काय मिळालेलं नाही, या कायद्याने सर्वांची निराशा झाली, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नाही अशी लोकमान्य टिळकांनी याच्यावर टीका केली। सरकारला नमवायचे असेल तर आंदोलन अधिक तीव्र करणे गरजेचे आहे असे भारताला कळले। आता थोडक्यात आणखीन काही माहिती सांगतो तुम्हाला 1919 कायद्याची। तर 1919 जो कायदा आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट असंही म्हणतात। या कायद्यामुळे 1909 कायद्यामुळे जी निराशा झाली त्याचा काहीतरी परिणाम म्हणून हे दिला गेला, मुस्लिमांचा वाढत चाललेला ब्रिटिश विरोध, बंगालची रद्द केलेली फायनी, तुर्कस्तानची ब्रिटनची भूमिका। तुर्कस्तान येथे मुस्लिमांचा खलीफा होता म्हणजे धर्मप्रमुख होता, त्यावर ब्रिटनाने जे अन्याय केलं या विरोधात खिलाफत चळवळ भारतात पुढे चालू झाली आणि ब्रिटिश लोक ब्रिटन मुस्लिम लोक ब्रिटिशांविरुद्ध चिडून होते। हा राग शांत करण्यासाठी 1919 कायदा आणला गेला। तसेच 1914 नंतर देशाबाहेरही भारतीयांच्या क्रांतिकारी चळवळी सुरू झालेल्या होत्या। होमरूल लूप चळवळीमुळे ब्रिटिश विरोध वाढत होता। युद्धामध्ये भारतीयांची गरज खूप महत्वाची आहे हे ब्रिटिशांना कळून चुकले, त्यामुळे त्यांनी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा भारतामध्ये आणला। मग या तरतुदी कोणकोणत्या होत्या, तर इंग्लंडमधील भारतविषयी काही बदल केले गेले। भारत मंत्र्याचा जो पगार होता तो इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जाणार म्हणून सांगितलं। तसेच इंडिया काउन्सिल ऍक्ट जी बंद करावी म्हणून सांगितलं गेलं, त्याची संख्या मात्र त्यांनी काय केली 8 ते 12 करण्यात यावी असं सांगितलं। त्यात हिंदी सभासद म्हणजे भारतीय लोक 3 असावी असं सांगितलं। भारत सरकारचे काही कामे करण्यासाठी हाय कमिशनरचे पद निर्माण करण्यात आले, म्हणजे आणखीन एक पद वाढवलेच काम करण्यासाठी। प्रांतामधील सोपीव खात्यावरील भारत मंत्र्याचे नियंत्रण रद्द केले आणि राखीव व केंद्राकडील नियंत्रण तसेच ठेवले। प्रांतामध्ये 2 खाती निर्माण केली, एकदम ज्याचा काही उपयोगच नाही ती खाती भारतीयांकडे दिली, त्याचं मंत्री त्यांना बोलवलं गेलं, म्हणजे जनता शिवाय घालेलं अशी पदं भारतीयांना दिली आणि ज्यातून सगळा मेवा मिळेल ती पदं ब्रिटिशांकडे राहिली। मग यामुळे भरपूर टीका झाली, ज्याचा काही उपयोगच नव्हता भारतीयांना, दिलं पण न दिल्यासारखं होतं अशी टीका त्या काळात झाली।
आणि ही पद्धत पूर्णतः फेल गेली आणि त्या मंत्र्यांना ते काहीच उत्तरदायित्व नव्हतं आणि त्याचे काही गुणही होते म्हणजे चांगल्या गोष्टी काय होतं तर या कायद्याने केंद्रीय कायदे मंडळ द्विगृह झाले म्हणजे केंद्रामध्ये दोन वेगवेगळे मंडळ त्यांनी आता कसं लोकसभा राज्यसभा आहे त्या पद्धतीने त्यांनी स्थापन केलं तसंच मतदानाचा अधिकार त्यांनी पूर्वीपेक्षा थोडाफार विस्तृत केला केंद्रात लोकनियुक्त प्रतिनिधीचे बहुमत निर्माण केले मग यापूर्वी कसं होतं लोकनियुक्त नव्हतं ब्रिटिशांचे प्रतिनिधित्व होते ते लोकनियुक्तचं त्यांनी बहुमत निर्माण केलं कायदे मंडळाच्या सभासदांच्या हक्कात वाढ केली सरकारवर अधिक स्वातंत्र्याने टीका करता येऊ लागली देशात सतत राजकीय जागृती राखण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळाले मग याचे दोष काय होते 1919 कायद्याचे तर केंद्रामध्ये जबाबदार शासन पद्धती निर्माण झाली नाही तसेच स्त्रियांना मतदानाचा अधिकार काही मिळालाच नाही आणि गोरगरीब लोकांनाही मिळाला नाही त्याचबरोबर दुसरं झालं की ह्याच्या अगोदर फक्त मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ होता आता मात्र ब्रिटिशांनी आणखीन फूट पाडली शीख युरोपियन्स अँग्लो इंडियन्स म्हणजे ब्रिटिशमधून येऊन भारतात स्थायिक झालेले यांनाही वेगळे मतदारसंघ दिले अंदाजपत्रकावर टीका करण्याचा हक्क सभासदांना मिळाला पण त्यांना मतदान करता येऊ शकत नव्हते तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने हा पाठ संपला आहे तुम्हाला जर हा पाठ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणखीन काय पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत होईल विद्यार्थ्यांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.